दिंडोरी तालुक्यातील जाणूर येथे जुने आडगाव रस्ता लगत शेतकऱ्यांच्या समन्वयातून लोकवर्गणीतून रस्ता तयार करून एक आदर्श काम करून एक आदर्श निर्माण केला आहे। गावातील इतर शेतकऱ्यांनी याचा आदर्श घ्यावा असं आवाहन तलाठी किरण भोय यांनी केलं आहे। नमस्कार, मी तलाठी किरण भोय, तलाठी जाणूर। मला जाणूर ग्रामस्थांचं विशेष कौतुक असं वाटतं की शासनाची कुठली योजना असो त्या योजनेमध्ये सहभागी होऊन उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन ते योजनेचं फलित शेवटपर्यंत टिकवण्यासाठी जाणूरकरांचं विशेष सहकार्य व योगदान असतं। त्यामध्ये पाटाचं कामकाज असो किंवा शेतरस्ते, शिवार रस्ते, पाणंद रस्ते किंवा अतिक्रमित व बंद रस्ते किंवा शेतमाल आण करण्यासाठी जे रस्त्याचं रुंदीकरण करण्याचं काम असो, शेताचं माल ने आण करण्यासाठी शेतकऱ्यांना विशेष करून जोपर्यंत शेतमाल ने आण करण्यासाठी रस्ता मोकळा होत नाही तोपर्यंत शेतकरी बांधवांची कुटुंबांना थांबू शकत नाही। त्याच्यामुळं रस्त्याचं महत्त्व विशेष करून जाणूरकरांना पटलेलं आहे। त्यामध्ये आमचे तंटामुक्तीचे अध्यक्ष रवीचंद बापू वाघ यांचं विशेष सहकार्य व योगदान आहे। त्याचप्रमाणे आमचे पत्रकार बंधू संदीप भगवंदाळ यांचंसुद्धा विशेष सहकार्य व योगदान आहे। हे जाणूरी ग्रामस्थांच्या प्रमाणेच तालुक्यातील इतर गावातील ग्रामस्थांनी शेतरस्ते, शिवार रस्ते, बंद रस्ते व अतिक्रमित रस्ते मोकळे करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे मी जाहीर आवाहन करतो। नमस्कार। दिंडोरी तालुक्यातील जाणूरी गावातील शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून अरुंद असलेला शेत रस्त्याचं रुंदीकरण करून एक आदर्श समाजापुढे ठेवला आहे। जाणूर ते जुना आडगाव रस्ता लगतच्या नितीन विधाते यांच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था होती। रस्ता अरुंद असताना शेतीमालाची, शेती अवजारे, खते व बी बियाणे यांची ने आण करण्यासाठी मोठी कुचंबणा होत होती। होणारी अडचण लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व शेतकरी एकत्र येत होणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी एकत्र येण्याचं ठरवलं। त्यानुसार प्रत्येकानं दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी आवश्यक ते सहकार्य करून रस्त्याचं रुंदीकरण करण्याचा एकमतानं निर्णय घेतलाय। त्यासाठी लागणारा खर्च हा संबंधित क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या लोकवर्गणीतूनच करण्याचं ठरवलंय। नमस्कार, मी शरद विदाते। आमचं जुनी आडगाव येथील रस्ता असून शेतकऱ्यांचा रस्ता आहे, वहिवाटी रस्ता। तर या सगळ्या शेतकऱ्यांनी बाजूने जे रस्ता एकदम छोटा होता, गाड्या वगैरे येत नव्हत्या, शेतमाल काढायला बऱ्याच अडचणी येत होत्या, त्यामुळे मग शेतकऱ्यांनी मीटिंग घेऊन आणि स्वयंस्फूर्तीने वर्गणी काढून या रस्त्याचं रुंदीकरणाचं काम हाती घेतलेलं आहे। सगळ्यांनी जागा देऊन तसंच आत येणारे झाडं, झुडपं हे सगळं क्लिअर करून आज तुम्ही बघू शकता हा इतका सुंदर रस्ता मागे काम चालू आहे। तरी मी जाणूरी शिवारातील किंवा जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांना आवाहन करतो का या आमच्या शेतकऱ्यांप्रमाणे सगळ्यांनी त्यांच्या बघून आणि आपल्या आपल्या शिवारातील रस्ते वगैरे व्यवस्थित करून आणि आपला शेतीमाल योग्य ठिकाणी लवकर वेळेत वेळेत कसा पोहोचल याच्यासाठी शेतीसाठी रस्ते करणं अतिशय गरजेची गोष्ट आहे। तरी सर्वांनी याची काळजी घेऊन आपल्या आपल्या शिवारात रस्ते करावा आणि त्याच्यासाठी लागणारी जागा थोडेसे वर्गणी करून सरकार सगळं करील मग आपण बघू, असं काही होणार नाही। आपणच काळजी केली पाहिजे अशी सगळ्यांना मी कळकळीची विनंती करतो। त्यानुसार या मार्गावर सर्व शेतकऱ्यांनी अर्थसहाय्य करून रस्त्याचं रुंदीकरण करून घेतलं, त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण दूर होणार असल्यानं सर्वांनी समाधान व्यक्त केलंय। यासाठी विशेष प्रयत्न शरद विधाते, कैलास वाघ, नितीन विधाते, सोमनाथ वाघ, दीपक वाघ, पंडित वाघ, प्रशांत वाघ, रिपीट प्रकाश वाघ, आत्माराम क्षीरसागर, शिवाजी वाघ, वसंत वाघ, सुरेश वाघ, तुकाराम वाघ, राजीव वाघ, सुनील वाघ, नंदू वाघ, रघुनाथ वाघ, विक्की वाघ, चक्रपाणी वाघ, अतुल वाघ या शेतकऱ्यांनी मिळून हे आदर्श काम घडवून आणलंय। यासाठी तलाठी किरण भोये व तंटामुक्ती अध्यक्ष रेवचंद वाघ यांनी या सर्व शेतकऱ्यांचं अभिनंदन व्यक्त केलंय। न्यूज 15 मराठी साठी बापू चव्हाण, दिंडोरी, नाशिक।